चुरस आपण पाहिली आहे आणि आता बॉलिंग साठी सरोज सरोज प्रामाणिक यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलेला आहे। बंटी पटेल बॅटिंग साठी 6 बॉल 17 रनची आवश्यकता। जबरदस्त मॅच SIPL मध्ये। ओ पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, वाइड बॉल घोषित केला जातोय। समीकरण बदलतंय। 6 बॉल आणि 16 रनची आवश्यकता। SIPL मधील रंगतदार मॅच। एक चीज आपने गौर की, सरोज प्रमाणिक उस लाइन पर इसके पहले भी 2 बार वाइड कर चुके हैं। उन्हें इस बात को सीखना बहुत जरूरी है कि वो जो जोन जहां मैं गेंद कर रहा हूं वो मेरे लिए खराब जोन है। प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे, कधी इकडे तर कधी तिकडे। सरोज समोर जर पाहिलं तर बंटी पटेल, या वेळेला फटका तर केला, आसमानी टोला। बंटी पटेल यांच्या बॅट मधून जातोय बॉल सीमा रेषेच्या पार, येतोय षटकार। सो ये skyexch.com 6-7 ओवर हमारे साथ जुड़ने जा रही है सोमी खान, आइए आपका हार्दिक स्वागत है सोमी जी। और बंटी पटेल इसीलिए जो है, लोग कहते हैं मैं काफी अकेला हूं, बंटी कहता है मैं अकेला काफी हूं। 5 बॉल आणि 10 रनची आवश्यकता असणार आहे। बंटीच्या बॅट मधून षटकार आलाय, स्लोवर वन ओळखला, फुल टॉस होता, त्याला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं। SIPL मधील रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते। बंटीच्या बॅट मधून एक मोठा फटका आलाय, 5 बॉल 10। सरोज ज्याच्याही नावाचा संपूर्ण भारतात डंका आहे, बंटीच्याही नावाचा आहे। बंटी एका बाजूला गुजरातचा एक मोठा खेळाडू आहे, दुसऱ्या बाजूला वेस्ट बेंगॉलचा मोठा खेळाडू आहे। 5 बॉल 10 रन। पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही झालाय। 1 रन मात्र तिकडे घेतली गेली आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि त्या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आणखीन एकदा विकेट येते। मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत येताना पाहिलं मिळते। 4 बॉल बाकी आहेत सर आणि 9 रनची आवश्यकता। वाह जबरदस्त मॅच। DaddyBet.com रनआउट विकेट, पैसा वसूल मॅच पाहायला मिळाली, रंगत 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 पाहायला मिळाली। SIPL ची एक धमाकेदार मॅच आपण पाहतोय सध्याच्या घडीला। अहो आसमानी टोला, बॉलला भिर काऊन दिलं, जबरदस्त फटका। SkyEXCH.com 6 ये बंटी पटेल का जलवा है और बंटी पटेल ने अपना क्लास दिखा दिया। द हेलीकॉप्टर शॉट ऑफ द इवनिंग और skyexch.com 6 इतना ऊपर वाला 6 रोकना मुश्किल नहीं, नामुमकिन था, बट दैट इज बंटी फॉर यू। बंटी जिसने बजा दी सबके लिए खतरे की घंटी। वाह काय मॅच या ठिकाणी पाहायला मिळते। गोवेकर प्रेक्षकांनो, बंटीची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये, जबरदस्त कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। 3 बॉल आणि 3 रनची आवश्यकता। मॅच संपलेली नाहीये, सरोज प्रामाणिक असा प्लेयर आहे, मॅच सहजासहजी सोडणार नाहीये, कम बॅक कसं करायचं त्याला माहितीये। बंटी 21 वर बॅटिंग करतायत परंतु 3 बॉल 3 रनची आवश्यकता। ओहो मॅच ने पुन्हा एकदा कलाटणी घेतलीये। पहा सर या मॅच मध्ये खूप काही आहे, कधी रायगड कधी दिल्ली, कधी दिल्ली कधी रायगड। SIPL मधील रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते। आता कधी चिंता इकडे कधी चिंता तिकडे आणि तेच या मॅच मध्ये पाहायला मिळते। 30,000 प्रेक्षक युट्यूबला या मॅचचा आनंद घेत आहेत KS या चॅनेलवर। सर 2 बॉल आणि आता 3 रनची आवश्यकता। काळजाचे ठोके धडधड 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 करत असतील अशा प्रकारची मॅच सुरू आहे। 2 बॉल 3 में देखिए बंटी के पास कई ऑप्शंस है, या तो बड़े शॉट के लिए जाए या तो सिंगल डबल को कन्वर्ट करें, लेकिन एक चीज जो यहां पर है, जो भी करना है अब बंटी को करना है। और बंटी को करना है, गुजरात में एक मुहावरा है, गुजरात में एक मुहावरा है, करवू है तो डरवू नहीं, यानी डरवू है तो करवू नहीं, बिल्कुल वैसी बॅटिंग अब बंटी को करनी होगी। वाह प्रेक्षकांच्या डोळ्याची पारणं फेडणारी मॅच। मैदानात उपस्थित असणारे सर्वत्र खूप झालेच झाले, SIPL सारखी स्पर्धा ते पाहत आहेत आणि त्याचबरोबर युट्यूबला पाहणारे 31,000 प्रेक्षकही खूप झाले असेल, कारण तशी मॅच सुरू आहे, कधी इकडे कधी तिकडे। सरोज मॅच सोडायला तयार नाहीये, बंटी मॅच सोडायला तयार नाहीये, फाईट मात्र कायम आहे। 2 बॉल आणि 3 रनची आवश्यकता आणि दोन्ही टीमला पाठिंबा देण्यासाठी गोवेकर एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा होऊन जाऊ देत। जबरदस्त मॅच, जबरदस्त माहोल या ठिकाणी आपण पाहतोय। गोवा
ओ या वेला मनगड्याच्या साह्याने ऑन साइडच्या दिशेने बॉल ढकलला, एक रन तिकडे घेतली गेली, दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय, ओहो दुसरी रन देखील मात्र या ठिकाणी कंप्लीट होताना पाहिला मिळते। एक बॉल एक रन ची आवश्यकता, सर काय म्हणाल, इकडे बंटीने डोकं चालवलं। डेफिनेटली अब यहां से वो हार नहीं सकते, इट कैन बी इधर अ सुपर ओवर और इट कैन बी अ विन फॉर पिरामिटर मुखर्जी 11 गुजरात। सो दैट इज अ प्रेजेंस ऑफ माइंड, और सोम सिंह ने जो विकेट अपना दे दिया ताकि बंटी को स्ट्राइक मिले, ये भी एक मास्टर शॉट था। और अब यहां पर एक बॉल एक रन, लेकिन क्रिकेट का इतिहास गवाह है, एक बॉल पांच होता है, एक बॉल छह होता है, एक बॉल चार होता है, कभी कभी एक बॉल एक होता भी है और नहीं भी होता है। वाह, सो दिस इज द मोस्ट डेलिकेट मैच, इसलिए ये मैच को मैच ऑफ द टूर्नामेंट, फाइनल के पहले का फाइनल इसको इसीलिए कहा गया है। फाइनल कैसा होगा मैं नहीं जानता, लेकिन फाइनल अगर हो तो ऐसा हो ये मैं जरूर चाहता हूं। क्या बात है सर, आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं, प्रेक्षकांच्या डोळ्याची फारणं फिटली, एक रन जरी पाहिजे परंतु ती करावीच लागते क्रिकेटच्या खेळात। आता एका धावेची लांबी आहे ना 1 किलोमीटर झाली आहे, ती काढावीच लागणार आहे। एका बॉलमध्ये एक रन होईल का, क्षेत्ररक्षणाचं जाळं दिल्ली टीमने आणखी घट्ट केलं, जर टाय झाली तर सुपर ओव्हर असणार आहे। परंतु पाहूया SIPL मधील रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते, दिल्ली जिंकणार की रायगड जिंकणार, बंटी जिंकणार की सरोज जिंकणार, शेवटचा बॉल, ओहो या मॅच मध्ये बरंच काही होतं आणि सुपर ओव्हर जबरदस्त या ठिकाणी मॅच पाहायला मिळाली, आणि प्रेक्षकांना ही मॅच पुन्हा पाहायची होती आणि त्यामुळे मॅच मात्र आता टाय झाली आहे। प्रेक्षकांना विनंती आहे दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जबरदस्त माहोल, जबरदस्त मॅच। देखिए इसीलिए एक बॉल पहले मेरा